करा चालेल ऐका शांत शांत आणि बोलू नका मध्ये काय फलटण तालुक्यातील तमाम जनतेला मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं एक आव्हान करतो की सावकारकीच्या माध्यमातून जर आपली कोणाची फसवणूक झाली असेल कोणी दमदाटी करत असेल कोणी पैशासाठी आपल्याला धमकावत असेल तर आपण निर्भीडपणे पोलिसांशी संपर्क साधावा आपली नावं गुप्त ठेवण्यात येतील ज्याची फिर्याद आहे त्याची फिर्याद आम्ही दाखल करू आणि जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत जे सावकार आहेत यांना आम्ही तात्काळ अटक करू त्यांना वेगवेगळ्या कलम लावून त्यांना जेरबंद करू एवढंच नाही तर ही फलटण तालुक्यातली सावकारकीची कीड घालवण्यासाठी त्यांच्यावरती मोकासारखे प्रस्ताव आम्ही पाठवून कडक कारवाई करू जनतेला मी एवढंच सांगेन की कोणाच्याही दबावाखाली न येता निर्भीडपणे तुम्ही पोलिसांच्या समोर या किंवा आम्हाला फोनवरनं सांगा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुमच्या जे काही तक्रार असतील त्याची शहानिशा करून नक्कीच त्या संबंधित सावकार जे असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करू एवढं मी या ठिकाणी आज आपल्याला आव्हान करतो फलटण मधल्या तमाम नागरिकांना शहर असू द्यात ग्रामीण पोलीस असू द्यात सर्वांच्या वतीनं दोन्ही पोलिसांच्या वतीनं नव्हे तर आमच्या ह्या लोणंद फलटण ग्रामीण शहरच्या वतीनं मी आव्हान करतो की कुठल्याही पोलीस स्टेशन आपण संपर्क साधा या आमचे डीवायएसपी साहेब या ठिकाणी आहेत त्यांना भेटा किंवा आम्हाला भेटा आपण तुमची नावं गुप्त ठेवून संबंधितांवर कडक कारवाई करू आणि यापूर्वीच जशी कारवाई केलेली आहे तशीच कडक भूमिका पोलीस प्रशासनाची इथून पुढेही राहील ही मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो।